विधान परिषदेच्या माध्यमातून आमदारकीची आशा धरून बसलेल्या ज्येष्ठ नेत्यांना भाजपने ऐन वेळी दणका दिला. ज्येष्ठांना संधी न देता नवख्यांना जवळ केलं, त्यामुळे या नेत्यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली होती. तथापि विधान परिषद निवडणुकीत हाती काहीच लागले नसल्याने आणि दुसरा पर्यायच नसल्याने त्यांनी अखेर भाजपच्या आंदोलनात सहभागी झाले. भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात पुकारलेल्या महाराष्ट्र बचाव आंदोलनात हे नेते सहभागी झाले. आपली नाराजी दूर झाल्याचे त्यांनी एक प्रकारे संकेतच दिलेत. पण या साऱ्यापासून फक्त एकच नेत्या दूर राहिल्या, त्या म्हणजे पंकजा मुंडे. माजी मंत्री विनोद तावडे, प्राध्यापक राम शिंदे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आदींनी आंदोलनात सहभाग नोंदवला. चौंडी येथील स्वतःच्या बंगल्यासमोर प्राध्यापक राम शिंदे सहकुटुंब हातात फलक घेऊन उभे राहून आंदोलनात सहभागी झाले. तोंडाला काळे मास्क लावून महाआघाडी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. जळगावजवळील मुक्ताईनगरमधील आपल्या कोथळी गावातील घरासमोर अंगणात उतरून एकनाथ खडसे यांनी आंदोलन केले. मेरा अंगण मेरा रणांगण हे आंदोलन पुकारून त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मेरा अंगण मेरा रणांगण हे आंदोलन पुकारून त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरजवळील कामाठी तालुक्यातील कुराडी या गावात बंगल्यासमोर सहकुटुंब त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. तावडे हे फडणवीस यांच्यासोबत मुंबईत आंदोलनात सहभागी झाले होते. या साऱ्या आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अन्य नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. या साऱ्या धामधुमीत पंकजा मुंडे कोठेच सहभागी नव्हत्या. विधान परिषदेचे तिकीट नाकारल्यानंतर प्रत्येक नेत्याने प्रतिक्रिया दिली. खडसे आणि शिंदेंनी थेट नाराजी व्यक्त केली. तावडे यांनी या विषयावर कोरोनानंतर बोलू अशी भूमिका घेतली. बावनकुळे यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. याउलट पंकजा मुंडे यांनी भाजप उमेदवारांना आशीर्वाद देण्याची भूमिका पार पाडली, पण आपण नाराज आहोत की नाही यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. मात्र भाजपच्या आंदोलनात सहभागी न होऊन त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली असे त्यांचे समर्थक म्हणतात. त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांनी तह केला असला तरी पंकजा मुंडे यांचा लढाऊ बाणा मात्र कायम दिसलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.